ऍक्च्युली फार डोळेबिळे असं वाचता येत नाही खरं तर. आय डोंट नो, मी खूप प्रयत्न केला पण मला नाही कळत काही. आणि मी खूप यातली बिलीवर आहे की खूप सेल्फ डिपेंडंट असावं कुठल्याही माणसाने, फक्त स्त्रीच नाही पण कुठल्याही माणसाने कुठल्याही फेज ऑफ लाईफमध्ये. आय थिंक प्रत्येकच माझ्यासाठी एकदम हटके गिफ्ट आहे आयुष्यात, तोच मला मिळाला आयुष्यभर आयुष्यभरासाठी. नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. अभिनेत्री ऋता दोळगुळे आहे आपल्यासोबत. म्हणजे मालिकांमध्ये लोकप्रियता, नाटकातून ती समोर आली आणि आता चित्रपटात डेब्यू. अनन्य या चित्रपटाचं निमित्त आहे आणि ऋता आपल्या सोबत आहे. ऋता कशी आहेस तू? ऋता कशी आहे हा प्रश्न जरा चुकीचा आहे, कारण आता टेन्शन आलं आहे आणि आता काहीच दिवस उरले रिलीजसाठी. म्हणजे आपण असं असतं ना की त्या दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट बघतो आणि ती जवळ आली की आपली भीती वाटायला लागते, तो दिवस जवळ आला की भीती वाटायला लागते. तसंच झालं आहे ते. पेपर अभ्यास झाला होता, पेपर लिहिला, ह्याचाही कॉन्फिडन्स आहे की लोकांना आवडणार आहे पण तरीही जरा भीती वाटते. आणि आय थिंक गुड नर्वसनेस इज फाईन ऍक्च्युअली, त्यामुळे बघू आता. पण आता चित्रपटाचा काळ येतो आणि प्रदर्शनानंतर आणि आधी पॉझिटिव्हिटी मिळेल तुला आणि प्रतिक्रिया तशाच असतील अशी अपेक्षा करूया आपण. पण ऋता, मला तुला विचारायचं की अर्थात या चित्रपटातली जी अनन्या आहे तिच्या आयुष्यात एक अपघात घडतो आणि त्याच्यानंतर तिचं आयुष्य कसं घडतं हा एक प्रेरणादायी प्रवास आहे. तुझ्या आयुष्यात ऋता असं काही घडलंय का कधी की ज्याने तुझं एक लर्निंग प्रोसेस राहिली ते इन्सिडेंट? हो, डेफिनेटली. कारण म्हणजे एक तर लॉकडाऊन झाल्यानंतर एक अशी फेज होती, म्हणजे ॲक्च्युली अनन्याच्या ट्रेनिंगनंतर, कारण आम्ही जे टार्गेट अचीव्ह केलं ना ॲक्च्युली, तो इट वॉज अ व्हेरी टफ टार्गेट टू अचीव्ह इन दोज लिमिटेड डेज. म्हणजे 1.5 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये 8-10% बॉडी फॅट कमी करणं आणि 8-10 किलो वजन कमी करणं, तर हे त्या त्या टार्गेटेड होतं म्हणून आम्ही ते सगळं ऑर्गॅनिकली केलं. पण आपल्याला ते लक्षात येत नाही की नंतर त्याचे इफेक्ट्स होतात. यु नो, त्यानंतर फिल्म शूट केली आणि लगेच लॉकडाऊन झालं, त्यामुळे जिम्स बंद झाले, त्यामुळे ते मेंटेन करणं आहे ना, इट बिकम व्हेरी डिफिकल्ट. अँड दॅट्स वेन आय स्टार्टेड गेटिंग, यु नो, मला PCOS आणि हे सगळं बॉर्डर लाईन असं सगळं डिटेक्ट झालं आणि माझं वजन वाढलं. सो तो जो मेजर शिफ्ट होता, जे आत्तापर्यंत कधी वजन वाढलं नव्हतं, जे काही वाढलं होतं ते मे बी मेंटल स्ट्रेसमुळे असेल पण ते कमी होतं. सी, ती फेज असते आणि ते वाढलं आणि शी एम नॉट यूज टू सीईंग मायसेल्फ लाईक दॅट. आणि काही केलं ते कमी होत नाही, जेव्हा मला कळतं की नाही आता मला प्रॉपर वर्कआउटच करावं लागेल, कितीही होम वर्कआउट, कितीही इटिंग राईट, तरी वी ऑल नो की लॉकडाऊनमध्ये आपण मेंटली हल्लो होतो सगळे, कारण ते आपल्यासाठी खूप नवीन होतं. रात्री बेरात्री OTT बघणं सगळंच, कारण झोपच लागत नव्हती, कळतच नव्हतं, अनसर्टन्टीमुळे काही कळतच नव्हतं काय घडणार आहे एक्झॅक्टली. सो दॅट फेज वॉज व्हेरी डिफिकल्ट, कारण त्याच्यानंतर वजन वाढलं आणि नंतर मला सिरियल मनोरुग्ण झालं आली. आणि मी म्हणता असं म्हटलं की सर मी ते करूच शकत नाही, बिकॉज आय एम नॉट लुकिंग द वे आय लुक. सो मला तसं नाही जायचं आहे वडीलसमोर असं. तेव्हा ॲक्च्युली मंदार सरांनी मला हे सांगितलं होतं की इट्स अ फेज, मॅटर ऑफ 15-20 एपिसोड्स, असं नाही आहे ना यू आर नॉट वर्किंग टुवर्ड्स इट. आणि एक अशी फेज आहे ना, तुम्ही कितीही ट्राय करा, माझं वजनच कमी होत नव्हतं. म्हणजे आय वॉज इटिंग राईट, आय वॉज ट्रेनिंग राईट, पण मे बी मी त्याचा खूप प्रेशर घेतला. आणि ज्या दिवशी आय स्टार्टेड लेटिंग इट गो ना, की ठीक आहे आता तुला जेव्हा व्हायचं आहे तेव्हा हो, मी तरी हे सगळं चोखपणे करणार, आय विल बी डिसिप्लिन, इट स्टार्टेड, आय स्टार्टेड लुझिंग वेट. सो आय थिंक कधी कधी एवढूसं असतं पण त्याचं आपण इतकं ठेवतो डोक्यात आणि ते इट गेट सो डिफिकल्ट ना, म्हणजे इन्स्टेड ऑफ एन्जॉईंग दॅट प्रोसेस वी स्टार्ट टेकिंग प्रेशर ऑफ इट, त्याच्यामुळे मेंटल स्ट्रेस वाढतो. तर हे मी आय थिंक हे अनन्याचा प्रवास डेफिनेटली तिचा खूप मोठा आहे, पण हे मी अनुभवलं तेव्हा मला असं वाटलं होतं यार मी नाही करू, बहुतेक मी आता काम नाही करू शकणार, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू लुक द वे आय एम लुकिंग राईट नाव. आय एम ट्राईंग हार्ड पण काहीच घडत नाही, कुठे मेंटल प्रॉब्लम, आणि दॅट्स वेअर यू गो इन सेल्फ डाऊट. पण तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडून काहीतरी राहते, तर काही पर्सन आय एम, आय फील की सगळं ठीक आहे पण हे 1% माझ्यामुळे राहिलं का, इट इज लाईक दॅट. तर ते खूप डिफिकल्ट गेम, बट नो, आय एम ग्लॅड, जस्ट आय एम बॅक टू वेअर आय वॉज. ते खूप सकारात्मक आहे सगळं, पण त्याने तुझं आयुष्य बदललं आणि मला वाटतं एक मोठी अपॉर्च्युनिटी तुझ्या हाती आली अनन्याच्या निमित्ताने. कारण डेब्यू आहे, एक असं प्रोडक्ट आहे, एक असा प्रोजेक्ट आहे जिथे नाटका रूपामध्ये त्याला लोकप्रियता मिळाली आणि ते आता चित्रपट रूप आहे, तर तुला वाटते मोठी संधी आली तुझ्याकडे चालू आहे? सी, कुठली मोठी संधी आहे की हे सांगणं खूपच डिफिकल्ट आहे आपल्या फील्डमध्ये, पण अपॉर्च्युनिटी येते तर आता ह्याचं आपण सोनं करायचं हे मी कायम विचार केला आहे. कारण ॲट द स्टार्टिंग ऑफ युअर करिअर ना, आय ऑलवेज बिलीव द प्रोजेक्ट्स चूज यू, अँड लेटर मग तुम्हाला कुठे थोडंफार तुम्हाला असं वाटतं की आत्ता म्हणजे
मीडियम्समध्ये काम केल्यानंतर तुम्हाला अंदाज येतो ना की ओके टेलिव्हिजन मी आता इतकं एन्जॉय करते, आता मी केलं 10 वर्ष टेलिव्हिजन तर आता थोडं एक प्रायोरिटी बदलते आयुष्यात, एक कुठेतरी ठेराव गरजेचं असतं तुम्हाला रिअलाईज होतं, तर मग आता मी नाटक करून बघते, नाही मग मी आता हे एक्सप्लोअर करून बघते. सो अपॉर्च्युनिटी डेफिनेटली मोठी संधी ही कुठल्याही अभिनेत्रीसाठी, अनन्या कुठल्याही स्टेजमध्ये आलं तरी ती मोठी संधीच आहे. डेफिनेट इट्स अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. सो ती मला ॲज अ डेब्यू म्हणून मिळाली तर आय एम जस्ट टू ग्रेटफुल. अनन्याशी आपण लॉन्च सोहळ्यातही भरभरून बोललो, पण आज जरा मी काही वेगळे प्रश्न पण घेऊन आली तुझ्यासाठी. सो एक छोटासा रॅपिड फायर आहे, सो त्याची उत्तरं तुला द्यायची. ऋता, तुला तुझ्या डोळ्यांसाठी मिळालेलं एक वेगळं कॉम्प्लिमेंट. आता मला रिसेंटलीच मी एका प्रमोशनसाठी गेले होते, तिथे त्यांनी मला सांगितलं की की तुझ्या डोळ्यात खूप डेप्थ आहे, खूप सॉरो आहे, असं त्यांनी मला सांगितलं. मला ॲक्च्युली फार डोळे असं वाचता येत नाही खरं तर, आय डोंट नो, मी खूप प्रयत्न केला पण मला नाही कळत काही हे, पण तसं त्यांनी मला सांगितलं. तर हे मला एक काय म्हणतात की अरे कलर किती छान आहे, किती सुंदर आहे ते, पण हे मला काहीतरी पण तुझेच डोळे वाचण्यासारखे तर तू काय वाचशील. दुसरा प्रश्न असा आहे की अभिनय क्षेत्रातील एखादी एक गोष्ट ज्याची तुला खंत वाटते, किंवा स्टारडम असतानाही कोणती गोष्ट जी एक एक अभिनेत्री म्हणून खटकते या इंडस्ट्रीमध्ये राहत असताना. मला असं वाटतं वर्क स्केड्यूल. शेड्यूल, वर्क स्केड्यूल डेफिनेटली. थोडं ह्युमन लेवलवर आपण ते काहीतरी करता आलं तर खूपच मजा येईल, म्हणजे 9 to 5 चालेल. कारण स्टारडम, आय वोंट से स्टारडम, पण तुम्हाला इतकी लोक ओळखतात किंवा तुमचं काम पोचलंय की नाही हे आपल्याला कित्येक वर्षानं कळत सुद्धा नाही, बिकॉज वी आर बिझी शूटिंग. ते त्याच्यातून बाहेर पडल्यावर आपल्याला कळतं अरे बापरे हो काय एवढी लोकं बघतात. तर आय थिंक स्केड्यूल, कारण अभिनेत्री होता होता एक ह्युमन म्हणून तुम्ही खूप थकता हे मला खूप वाटतं. बरोबर. तिसरा प्रश्न असा की चाहत्यांसोबतचा एखादा विलक्षण अनुभव, तो चांगला अनुभव किंवा. आता रिसेंटलीच मी म्हणजे अनन्याच्याच निमित्ताने एव्हरेस्ट एंटरटेनमेंट मीट अँड ग्रीट असं एक ऑर्गनाईज केलं होतं पुण्यात, आणि म्हणजे एक तिथे एक ताई आल्या होत्या आणि त्या मला असं म्हणाल्या की मी आत्तापर्यंत माझं गाव सोडून सुद्धा कुठे गेले नाही आहे, पण मला जेव्हा ह्यांचा मेसेज आला की असं काहीतरी करतोय तर तुम्हाला यायला आवडेल का, तर मी 16 तास प्रवास करून आली आहे. तर मला वाटलं हे जे एक फिलिंग आहे जे फक्त माझ्याकडे बघून त्यांना असं वाटलं की इंडिपेंडंट व्हावं, आणि मी खूप यातली बिलीवर आहे की खूप सेल्फ डिपेंडंट असावं कुठल्याही माणसाने, फक्त स्त्रीच नाही पण कुठल्याही माणसाने कुठल्याही फेज ऑफ लाईफमध्ये. सी आपली माणसं असतातच आपल्याबरोबर, तरी तुम्हाला कुठेतरी स्वतःसाठी स्टँड घ्यावाच लागतो. तर ते मला खूप छान वाटलं, म्हणजे मला असं वाटलं की कधी कधी आपण आपल्या प्रवासाला खूप ग्रँटेड धरतो किंवा आपण असं वाटतं ठीक आहे यार टुडे इज जस्ट नॉट माय डे किंवा हे, तर मला असं की इन्सिडेंट्स मला रिअलाईज करून देतात की नाही, म्हणजे आय हॅव माय बॅड डेज टू बट आय हॅव टू बक अप अँड स्टँड अगेन, कारण मे बी नुसतं माझ्याकडे बघून कोणाला तरी आनंद मिळत असेल. सो हे मला छान वाटलं. सोशल मीडियावर मिलियन्सवर चाहते तुझे, म्हणजे अनेक जण तुला फॉलो करतो, तू अनेक जणांना फॉलो करत असेल, पण एखाद्या कोणत्या सेलिब्रिटीने तुला फॉलो बॅक केलं किंवा फॉलो केलं आणि तुला प्रचंड आनंद झालाय? मला आयुष्मानने एकदा रिप्लाय केला होता, आयुष्मान खुरानाने, बिकॉज आय हॅड जस्ट मेसेज डिम बधाई हो पाहिलं होतं आणि आय जस्ट मेसेज की सो ॲक्च्युली बर्थडेला मी त्याचं काहीतरी शेअर केलं होतं आणि त्याच्यावर त्याचा रिप्लाय आला. सो मी लगेच मेसेज केला की आय हॅव बीन अ ह्यूज फॅन ऑफ युअर वर्क आणि असं असं, तर त्यांनी मला थँक्यू होतं असं मला अजूनही आठवते रिप्लाय केलं होतं. आय जस्ट कुडंट बिलीव, मी असं परत जाऊन बघितलं की व्हॉट इज जस्ट हॅपनिंग, कारण मला त्याचं ॲज अन आर्टिस्ट आय अडॉर हिम, ते खूप मस्त काम करतो आणि त्याचे चॉईसेस ऑफ फिल्म आय लव्ह इट, त्यामुळे ते मला भारी वाटलं. ऋता, तू कोणती गोष्ट चीट करू शकते किंवा फेक करू शकतेस जे समोरच्याला कळूही नाही शकत? मी नाही, मी काहीच नाही चीट करू शकत, खोटं बोलणं नाही नाही, कारण माझ्या डोळ्यात कळतं सगळं माझा प्रॉब्लेम आणि माझा चेहरा पडतो अगं लगेच, त्यामुळे ते मी माझ्या आईशी अजूनही खोटं बोलू शकत नाही आणि तिने मला खूप वेळा पकडलं, कारण आय कॉन्टॅक्ट नाही करणार, मग इथे तिथे बघायला लागणार, सगळं काही जमत नाही मला. आय कांट फेक इट, आय कांट फेक इट, नो अँड आय डोंट वॉन्ट टू, इट्स माय चॉईस. गुड. तुझ्या लग्नात मिळालेलं हटके गिफ्ट? हटके गिफ्ट असं काही खरं तर नाही आहे, आय थिंक प्रत्येकच माझ्यासाठी एकदम हटके गिफ्ट आहे आयुष्यात, तोच मला मिळाला आयुष्यभर. आयुष्यभरासाठी मिळालेला आहे. बरं, शेवटचा असा प्रश्न आहे की तुझ्यावर बनलेला सगळ्यात विनोदी मीम्स तुला आवडले बाबा, हे याच्यावर आहे. मला नाही आवडत मीम्स, नाही आवडत कारण ते ट्रोलिंग असतं, मला नाही आवडत ते.
आणि आय एम नॉट अ सपोर्टर ऑफ ट्रोलिंग. ओके सो मला नाही आवडत. काही प्रश्न आहेत ज्याच्यात तुला ऑप्शन्स असणार आहे, तर तुला उत्तरं द्यायची आहेत त्याची. अर्थात याचं एक उत्तर द्यायचं आहे तुला. प्रतीकसोबत यापैकी कोणतं डेस्टिनेशनला तुला जायला आवडेल? गोवा, पॅरिस, महाबळेश्वर, होम? होम. बाहेर छान पाऊस आहे तर त्यानुसार प्रश्न आहे की प्रतीकसोबतची कोणती मुमेंट तुझ्यासाठी रोमॅन्टिक असेल? प्रतीकसोबत एका छत्रीत पावसाचा आनंद लुटणं, पावसात भिजत डान्स करणं, पावसात एका ठिकाणी आडोशाला जाऊन बुट्टा खाणं, किंवा पावसात ट्रेकिंग करणं? ॲक्च्युली पावसात गाडीत बसणं, कारण ट्रेकिंग करणार नाही आम्ही. बुट्टा त्याला आवडत नाही, त्यामुळे तो आउट ऑफ क्वेश्चन आहे. डान्स होऊ शकतो कारण आम्ही दोघंही डान्स करतो आणि आम्हाला आवडतं डान्स करायला. सुपर. आणि लॉंग ड्राईव्ह पण? हा, लॉंग ड्राईव्ह डेफिनेटली. ओके. एक असा सहकलाकार ज्याच्यासोबत तुझं चांगलं बॉन्डिंग आहे, तर याच्यामध्ये ऑप्शन्स आहे की यशोमन आपटे, चेतन चिटणीस, हर्षा तटकरी, सुयश, अजिंक्य राऊत, उमेश कामत. अरे अरे काय काय अर्थ नाही. माझं सगळ्यांबरोबर छान बॉन्डिंग आहे, पण इफ यू आस्क मी बियॉन्ड आता फेज वाईज अजिंक्य. कोणती मालिका सगळ्यात जवळची असा मी प्रश्न दिलेला आहे, पण मला माहिती आहे याचं उत्तर तू देणार नाहीस, तर त्याच्यात ऑप्शन आहे फुलपाखरू, दुर्वा, मन उडू, या तीन पैकी समजा तुला? मला ऍक्च्युली तिन्ही मालिकांनी खूप वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आहेत, पण सगळ्यात जवळची मालिका दुर्वा, कारण ती माझी पहिली आहे. ती नसते तर हे सगळं नसतं, त्यामुळे स्टार्ट. सुपर, छान उत्तर दिलीस, मजा आली होता. आता अनन्या येतोय चित्रपटाच्या लागोपाठ, आणखी तुझे बरेच प्रोजेक्ट्स आहेत, मालिका सुरू आहे, त्याला मिळणारा उत्तम प्रतिसाद ते आहे, आणि या क्षणाला तुझ्या चाहत्यांना काय सांगावं असं वाटतं तुला? की आत्ता मला हेच सांगावं असं वाटतं की मंडे टू सॅटरडे मी त्यांना रोज 7:30 दिसतेच, आणि ती मी दिसतच राहणार आहे 13 ऑगस्टपर्यंत. पण त्याचबरोबर एकीकडे सिरियलही चालू आहे, आणि त्याच दिवशी माझा सिनेमाही लागणार आहे थिएटरमध्ये, त्यामुळे माझ्यासाठी खूप मला असं खूप छान वाटतंय की एकीकडे मी काय म्हणतात त्याला टेलिव्हिजन जे माझं होम आहे तिथेही आहे, आणि आता मी तुमच्याच घरातली मुलगी, एक मोठा तिचं काहीतरी घडतं आहे, तिचं स्वप्न पूर्ण होत आहे. तर प्लीज म्हणजे सकाळी माझा शोही बघा, 7:30 मालिका पण बघा, त्याच्यानंतर किंवा मालिका बघा मग शो प्लॅटफॉर्म ना आता राईट नाव या. बट आता 10 जुलैला माझा शेवटचा प्रयोग झाला नाटकाचा, कारण ते पुढे इतकी धावपळीमुळे ते शक्य नाही आहे पुढचं काही करणं. सो इतकंच सांगेन की आता प्लीज तिकीट काढा आणि माझा सिनेमा पण बघा 22 जुलैपासून अनन्या तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. थँक्यू सो मच ऋता, ऑल द बेस्ट.